काल नाशिक शहरात झालेल्या दंगलीनंतर आज नाशिक शहरात संपूर्ण शांतता पसरलेली आहे, शांतता बघायला मिळत आहे. आपण आता मसरूटेक परिसरात आहे. या ठिकाणी काल दोन गट समोरसमोर आलेले होते आणि संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक झालेली होती, गाड्यांची तोडफोड झालेली होती. मात्र आता कालपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच आता आज सकाळपासून नाशिक शहरात कुठली अनुचित घटना घडलेली नाही. शांतता आहे, सगळे ठिकाणी जनजीवन आहे ते पूर्वपदावर आलेलं आहे आणि चौकचौकात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. एकूणच काल झालेल्या दंगलीनंतर भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये जवळपास 5 ते 6 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि 12 ते 15 जे दंगेखोर होते त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे. एकूणच या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आज तातडीची बैठक बोलवलेली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तातडीची बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना देखील करण्यात येणार आहे. तसेच फेसबुकवर आणि सोशल मीडियावर जे आक्षेपार्ह पोस्ट करणारे आहे त्यांच्यावर पोलिसांची कडी नजर आहे आणि कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका असं आवाहन नाशिक पोलिसांकडून आता करण्यात येत आहे. तब्रेज शेख, साम TV न्यूज, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.